सातशे पंधरा, 349, 240. पाटील कस आलो नाहीत अजून? आलो वाटत पाटील. गाडी चालली खुंग दहाची, वाट गड चावडीची. गाडी चालली खुंग दहाची, वाट गड चावडीची. आयला गाडी लागली बेस, आपली चावडी बी आली. काय काय खाज्यांना काय इनामदार? या चक्रे पाटील या. आलो इनामदार. बर मंडळी, काय काय ठरलं म्हणायचं तुमचं? आओ जत्रचा सगळा प्रोग्राम कमिटीनं सँक्शन केलाय. फक्त लीला चंद्राचा तमाशा करायचा, त्याच्या लक्षात नाट्य करायचं, एवढं बाकी शिल्लक राहिलं. कशाला घोळ घालत बसायचं आता? त्या लीला चंद्राचा तमाशा सेवाची तमाशा. आओ पर बाजीराव वाघमारे आपल्या उत्सव कमिटीचे चेअरमन आहेत. अहो पोलीस खात्यात शौर्य गाजवल्याबद्दल मानाचं पदक मिळालेला माणूस आहे तो. सत्य आहे. अहो त्याने बी काहीतरी विचार केला असेलच की. विचार करायलाच हवा. गावची जत्रा आली तोंडावर, गावानं पुढारी नेमलाय मला. गावकरी म्हणतात लीला चंद्राचा तमाशा ठेवा, आणि जे लक्षा म्हणतोय नाटक बघा. कसलं नाटक? यमराजाची सभा. मुर्द्याला यमच आठवला होय. ते दोंडाने रंगबी त्याच्या नादाला लागली. नाटक चांगलंय म्हणतात. विनोदय म्हणून लक्षण लिहिलंय. लक्षानं लिहिलंय म्हणजे विनोदीच असणार. वाईट माणसाची गंमत यमराज कसा करतो असं काहीतरी आहे म्हणे त्यात. आता यमा विमाचा विचार करू ना तसा, नाही तर सत्कार देखील यम दिसायचा. की बायदा गप झोपा आता. वय वय तुमची आदत पाळलीच पाहिजे. झोपा. आई ग अग आई नसता डोक्याला त्रास. तू मी यमराज. रंग्या तू? येस, चित्रगुप्ताला खरडे घाशीचा कंटाळा आला म्हणून त्यानं राजीनामा दिला, आणि आता यमराजांनी मला घेऊन घेतलंय. काय? नाही म्हणजे आपली पिये म्हणून. म्हणजे तुम्ही या लक्षाच्या नाळ्या लागला काय? काढची कापड पुरी झाली तुमची नाटकं. डोंट टच मी, डोंट टच मी. हे नाटक नाही बाजीराव, ही खरी यमसभा आहे. आता मी तुमच्या पाप पुण्याचा जमा खर्च काढणार आहोत. करो. यस सर. यांचं खातं काढ. विच खातं? म्हणजे कोणतं खातं महाराज? सर्वात मोठं खातं, पोलीस खातं. नक्कीच यांच्या नावावर जास्त गुन्हे असणार. हे गौरव पदक पाहिलं का पोलीस? खोट कशाला बोलताय? तुमच्या कपड्यांवरच कळतय. हे म्हणते काय वाद नको महाराज, खात उडून बघा की. बरोबर आहे बघा महाराज. यांनी एका बाई बरोबर थोडासा घोळ घातला.
काय कोण म्हणजे छटली काय केलं यांनी युट्यूबवर असताना एका बाई बरोबर पिक्चर ला गेले सारखी ये जा महाराज आता त्या बाईने तिकीट काढून आणली तर मी काय करणार लाज नाही वाटत असं सांगायला काय महाराज कि लाज त्या बाईला वाटायला पाहिजे नाही का काय हंटर हा जा महाराज महाराज तुमचा बाळ पडतो बाजीराव हो बाजीराव हा काय झालं गो बाई घाबरताय का जरा हे धरे हे जाऊन येतो हे घाबरलं घाबरलं काय झालं अहो मी नाटकाची नेपुरी करून आलोय तुम्हाला आणि राजेला दाखवायला हा यमराज प्राणहरण करणारा आणि ह्यो माझा रेडा आपला बाई यमदू आणि ही माझी स्टेनो ताथय्या ताथय्या हो यमची पिये बस झालं तुमचं नाटक आधी हे कपडे काढा मी काय म्हणतो बाजीराव तुमची मुलगी राधा आहे का नाही तिला मी यमाची पिये करणार आणि मी यम सोडीन कळा तुझं नाव मला तुमचं नाटक अजिबात नको तमाशाच झाला पाहिजे ठरलं तर मंडळी जत्रेत लक्षाचं नाटक ठेवायचं नाही काय नीला चंद्राचा मचाच ठेवायचा कळलं का लक्षा कळलं कळलं एखादी लावणी लिवायला चालच द्या की अरे लावणी लिवायला इश्काची वळ कसाय लागती कसही नामदार अरे बाई हसते कशी बाई लाजते कशी बाई बसते कशी मांडी बाजूला हे सगळं जमणार आहे का तुला सगळं जमतंय हो तुम्ही का आईच्या पोटातूनच शिकून आला होता वय असं म्हणतोस मग काय मंडळी गावचा माणूस म्हणून एक चान्स देऊया चालेल ट्रेलर घेऊन बघू बघ लावणी चांगली झाली ना तर मी बक्षीस देईन तुला असं म्हणता मग मी बक्षीस जिंकणारच बघूया की पण लावणी नाही जमली तर 50 फटक्याची शिक्षा देईन त्याला ठेव चालेल आता फक्कडशी लावणी लिवायची म्हणजे श्रीदेवी नाहीतरी एखादी मंदाकिनी थोडकायला पाहिजे गावली मंदाकिनी आता लिहतो लावणी आता लावणी लिहायची म्हणजे एवढे कमी कपडे चालायचे नाही नऊवारी साडी पाहिजे म्हणू दे नाना यायच्यात लावणी लिहूनच टाकतो माझे कागद कुठे गेले तुझे डोळे लक्षा तुम्हाला नाही तुम्हाला नाही हिला तुझे डोळे म्हणजे मांजरीचे तुझे डोळे अरे माझे कागद पाहिलेस काय कागद तुमचे कुठे आहेत कागद पोस्टाचे आहेत पोस्टाचे अरे बापरे मेलो अरे 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 गधड्या सरकारी कागदावर नागड्या उघड्या बायकाचे चित्र काढतोस शोभतो का तुला हे तुमचाच मुलगा ना मी शोभेस काय करत होता काय नाही मग चित्र नाही काढत आहे मी लावणी लिहतोय लावणी लावणी तू पुढे बघा रवाना सखया जरा डोळा गधड्या माझ्याकडे बघून लिहिलंस अशी नजर चूक माझ्याकडून होणार नाही नाना आपलं हिच्याकडे बघून लिहिली लावणी अरे पण गधड्या असल्या घाणेरड्या लावण्या लिहिण्यापेक्षा जगास राधा कृष्णावर एखादी गवळणली वा काय अगदी कंसासारखं बोललात आपल्या त्या कंसातलं वाक्य बोललात आताच्या आता जातो आणि माझ्या राजाला हुडकून काढतो राधा थांब हा काना आला काय काना आला राधा 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 तुझा काना आला राधा राधा आईला हिचं पण नाव राधा आहे की काय राधा आता माझी गवळणपुरी होणार हा
राज्य तुझा सैल अंबाडा जमलं जमलं आता काही दिसतं का आणखीन बघू कानातल डुल डुल जमते जमते की हिरो वा वा हातातल पिळ 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 अरे वा जमते पिळ 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 पाणी कस थेंब थेंब दळ अरे वा रळाळ अरे वा वा पाय आपके पाय बहुत हसीन है उसे जमीन पर मत खासी मैले हो जाएंगे गा राधा काय रे लक्षा काय करतं अगं काय नाही ग तुझ्याकडे बघून गवळणली होतोय काय गवळणली होतोय आणि माझ्याकडे बघून आता गवळण राजेवरच लिहायची असती ना काय लाजली आहे आज तू नववारी साडी नेसली का ना तर गवळणच काय पण मला लावणी लिहायची वाटते मला नववारीच नेसायला आवडते पण बाबा म्हणत्यात सावरी नेस शिकल्या सवरल्या सारखी दिसावीस म्हणून बस का तुझ्या बातशाही शाळा येतो राधे राधे काय ग राधे कुणाशी बोलत होतीस कुणाशी कुठ आईशीच की आता ना मागाची नदीवर नदीवर आणि कुणाशी बोलणार कार्तिक खोटं बोल नकोस जवा तवा तिच्या नावाने खडक फोडतायसा मुलगी लग्नाला आली त्याचं काय बघशील का नाही सारखा जबावच घेत बसशील तुला सांगितलं ना एकदा माझ्यासारखा शूर वीर जावय पाहिजे मला म्हणून तोच मी ओळखतोय यो आणि कवा मिळायचा यांना ज्याला असलं पदक मिळेल त्याला जावई करून घेणार मी आणि ते तुमच्या सारख्या भातार गायला मिळालं म्हणजे त्याला जावई करून घेणार आहे का ते तरुणाला मिळेपर्यंत थांबणार मी तवर राधा भातारी व्हायची ते काय नाही औंदा पुरीचं लगीन झालंच पाहिजे पण शूर वीर बघणार हायसा तो हिकडचा बघा म्हणजे झालं आम्ही सगळं प्यारे लाल मी होय लक्ष्मीकांत तूच जरा काम आहे तुझ्याकडे तुमचं काम आणि माझ्याकडं खायला कमाल आहे आज सूर्यपुण्याला उगवला का काय लक्ष्मीकांत प्यारे लाल काय म्हणताय काय म्हणताय ही पाण्यात पडली बघ निघतच नाही कोण राधा अरे महिष र महिष बोमला ह्या कामासाठी बोलवलोय मला आमच्या नशिबात महिषच दिसते राधा काही दिसणार नाही काम करायची हिंदू चल कुठ मागवा तुम्हाला बघूनच विसरले ती चाललं पुढं पाण्यात काय करतीस चक्रे पाटलाचा रेडा तुला बोलवतोय काय लागलं काळी महालाची अरे चला बाय चला ते तुमच्याकडे चुनाची डबी आहे की महिष काढल्या तर द्यायलाच पाहिजे अच्छा गप म्हणतो तर माणिक तर मी काय म्हणतो ते फार लागलं काय किती वेळा चुना लावतोय ते आपलं थोडस काही आणते डबी इकडं घेऊन जा घेऊन जायला घेऊन जा घेऊन जा चला 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 राधे आले की बहीच आली जरा वैरण टाक की होय टाकते की खा ग घातली ना वो वैरण गप खा की काय पारावर हे लक्षा त्याला बी हीच जागा मिळाली वाटतं लिवायला माझी बाई ग किती शानी गुणाची पै ही मग वेळेवर राजेकडे पोचली घाण कोणाच चौक मारुती राय तू पडला ब्रह्मचारी आता तुझ्या पुढ्यात राजाला बोलवायचं म्हणजे ते पापच आहे
पण तू मला माफ कर आणि माझ्या राजाला लवकर पाठव. मारुतीराय पावलं जणू. बस की बस 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 म्हशी एअर पोचली ना. एकटी झाली बाने आला ना. नाही ले डेंजर माणूस आहे. मला लई भीती वाटते त्याची. बघ काय बी करून बाबा ती खुश करून टाक. आम्हाला म्हणजे दिरी जाईल बघ तुझी. ते ठीक आहे ग पण तुझ्या बाळाला खुश करायचा. हा मी त्याला समरगीतच म्हणून दावतो बघ. समरगीत. हा सूर अमी सरितार माला काय पुन्हा ती भीती. समरगीत नको मग. हा गवळणच म्हणून दावतो. नको गवळण लावली अजिबात नको. नको बाबाची नाही आवडत. बाबाची नाही आवडत. मला एक सांग तुझे बाबा आई शिवाय कोणा पुढे नमतात. संतोषी माते पुढे. संतोषी माता. आयडिया. मी असं करतो संतोषी मातेवरच कवन लिहतो. म्हणजे सुरुवातीचा श्लोक मी म्हणतो बाकीचे आरती तू म्हण. Thank you.
बाबा मी प्रदक्षिणा घालते हा तू घाल प्रदक्षिणा तो राहतो मी त्या लक्ष्याच्या पार्टीवर तू काय करतोय तुला भेटायला आलो आहे अरे बाबा आलेस माझ्या बरोबर पण जा तू पण मला पुत्तो काय म्हणते माझ्या तावडीत सापडला पाहिजे बरोबर इसका राहतो त्याला अरे बाबांना संशय आला बाबा बंधू घेऊन आला तू जा लवकर इथून इतका काय करतो ती कुठ प्रदक्षिणा घालते की आता उद्या दुपारी 4 वाजता नदीच्या काठी भेटायचं बाबा किती वेळ सांगशील अगं बोलतेस काय प्रदक्षिणा घालताना बोलते कुठ स्वतःच म्हणते मी शनीची पूजा जावी म्हणून शनी बंदूक घेऊन प्रत्येक अगं अजून किती प्रदक्षिणा राहिले 5 आटप लवकर 5 कुठं 4 वाजता म्हटलं मी समजलं रे अरे बाबासनी कळलं तर ज्या भाजी काळजी करू नकोस तर अशा कामगिरीवर पाठवतो दिवसभर अडकलाच पाहिजे येणे कुठे अडकले अरे अरे बाबा आलंच वाटतं जा तू लवकर बाबा झाला प्रदक्षिणा आई माते क्षमा कर बाजीराव 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 तू इकडे कुठे आलास बंदूक खाली तुम्हाला कुठं कुठं म्हणून हुडकायचं गावात बोकड शिरलाय त्यांनी 4 वाघाला पळवलं डोकं ठेवणार आपला तो वाघ शिरलाय 4 बोकड पळवले हे मी म्हटलं घाबरू नका आपल्या गावात शूरवीर कर्मवीर बाजीराव वाघमारे ते तुम्हाला एका गोळीत मारतील आपल्या वाघाला मारतील ते बराबर बोलत दाखव कुठं वाघरू आहे ती गोळीच घालतो त्याला वाघरू गावाच्या बाहेर 3-4 गुहात ना त्यातल्या एका गुहेत लपून बसलाय शेळीचा आवाज आला की बाहेर येतोय त्याला ते गुहेत घेऊन जाते आपल्याला कसं मिळायचं आपल्याला म्हणजे आपण गुहेच्या बाहेर जायचं शेळीचा आवाज काढायचा वाघरू आला की गोळी मारायची सोपं आहे ही आयडिया बेस्ट अजून कसा आलाय साला आता मी आवाज काढतो बघा बघा मी आवाज काढतो बोकडा तू कशाला आला तुला काय वाटलं तुझी सजणी आली की काय आई बापरे बोकडाला मारलेला आई आता मरतो लक्ष आता काय खरं नाही लक्षाचं बोमला मला वाटतं बोकड माझी बकरी लक्ष काय झालं झाप कायला काही नाही नाही बोकड बोकड माझ्या मागे लागला बोकड या बया ए ए तसं काही केलं नाही त्यानं मी त्याला झुकांडी देऊन आलो ते म्हणून तू बस खाली लक्ष बाबा कुठं आहेत रे तुझे बाबा बसले तिकडे वाघ मारत आणि तू इकडे आलेलं बाबाशी समजलं तर काय होणार आहे तू काय काळजी करू नकस तुझ्या बाबा काय वाघ मारल्याशिवाय येणार नाही आणि त्याला काय वाघ मिळणार नाही माझ्या बकरीच समजत नाही मात्र लागलंय लढक झुडू फालते झुडू फालते वाघरू दिसते काळवास अरे काय झालं काय बाळास काय घोडी झाली तरी जायला अशी बदमाशी केली काय खायला ना काम दाखवतो
हे धोंड्या, त्याला लक्षामुळे वाघ नाही पण चिकन घ्यायला तोंडात. नाही झालं समोर बघा. बघतो बघतो वाघ येतोय मोरमचा. आला लक्षा कुठे बाहेर चालायला तोंडाला काळुखी बसली माझ्या. अहो काळुखी नाही चिखल आहे तो. कोण तुम्ही आधी तोंड धुऊन या बघू. ओळखलं ना तुम्ही? नाही कसे ओळखणार थांबा. हा अरे आपले बाजीराव काका. हा तुम्हाला काय पोस्टाची तिकीट पाकिटे पाहिजे काय? तुम्ही गमा कसा जायला कुठं बघताय ते ही कळत नाही. लक्षा बाहेर ये गोळीच घालतो तुला. स्वतःच्या मुलीला लग्न आधी विधवा करणार की काय तुम्ही? काय म्हणाला? मी लग्न करणार आहे तुमच्या मुली बरोबर. मी मागणी घालतोय तुमच्या मुलीला. समजलं काय? आरशात तोंड बघ. मुलीला मागणी घालतोय तुला काय येत रे? मला काय येत? मी लावणी लिहतो, मी गवळण लिहतो, मी आरती लिहतो, मी ड्रायव्हिंग लिहतो. आपला बाप ड्रायव्हिंग शिकतो. हे सोडून दे. तू शूर आहेस? आहे ना. वाघ कधी मारलायस? नाही ना. मग तुझं लग्न होणार नाही. तुम्ही कधी आयुष्यात वाघ मारला का? तरी पण तुमचं लग्न झालं ना. घरी बायको समोर शेळी सारखे ब्या करत असता. आधी शौर्य दाखव मग माझ्या पोरीला मागणी घाल. अरे आताच्या आता शौर्य दाखवतो आणि मगच तुमच्या मुलीला मागणी घालतो. म्हणजे काय? आम्ही तिकडे शौर्य दाखवणार आणि तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न दुसऱ्याची करून देणार. म्हणजे आमचं शौर्यही वाया जाणार आणि तुमची मुलगीही वाया जाणार. काय म्हणाला? म्हणजे तुमच्या मुलीचं माझ्याशी लग्न होणार नाही. कळली तुझी अक्कल? पाहू काय देऊ लागतोस ती. बाजीराव साहेब असं कसं मोकळ्या तोंडाने जाता? चहा तरी घेऊन चला. अहो तुम्ही आम्ही आता व्याही व्याही होणार. चल काढत काढत व्याही होते. चल बाय बाय टाटा. नाना ओ मला आशीर्वाद द्या. मला आता शौर्याच्या मागे लागलंच पाहिजे. Congratulations, my darling. Abhinandan, Bhojraj. Congratulations, Mr. Bhojraj. Abhinandan. Congratulations. Congratulations, Bhojraj. Abhinandan, Tamaro, Bhojraj. Left, right, 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 left, left, right, left, right, left, right, left, right, left. पळल्यावर अक्कल येते वय. नाही पळालेली येते. पळतोस का? मारू पन्नास. असं मग पन्नास फटका. आयला मास्टर आहे का? रिंग मास्टर आहे हे. सरपाय आपण पळतो म्हणतो काय? काय म्हणून झाल्या फेरे. हा यायला चौमाट दाखवू नकोस. Yeah.
माझं सोन्याचं पदक आहे. ए काय करतोस? ए लक्ष्या, अरे पळायला वाटते. तू इकडे गेलास आणि मागून कुठून आलास? अरे मी मागत होतो, तुमचं डोकं फिरलं का काय? माझं पदक तू घेतलंस. पदक? माझं पदक दे. अरे तुमचं डोकं आहे का हात का स्टँड आहे? मी तुमचं पदक घेतलेलं नाही. तू पदक घेतलं? नाही घेतलं. पदक तू घेतलं? मी घेतलं नाही. पदक दे. आईला नाही म्हणतो. पदक दे. बाजीराव, तुम्हाला स्पेशल ड्युटीवर पुन्हा बोलवायचं असं ठरवलंय कमिशनर साहेबांनी. तसं ऑफिशियल पत्र येईल तुम्हाला. मी म्हणते आता ही जोखमीची काम कशाला करताय? आता रिटायर नाही. अग कमिशनर साहेबांनी मानानं बोलाय जायला नको. त्या साल्या भोजराजाला पकडतोच का नाही बघ. अग 1 लाखाचं बक्षीस आहे त्याच्या नावावर, ते मी मिळवणार आणि तुला देणार. असं झालं तर दिवीला तोरण बांधेन. तोरण? तोरण बांधायलाच घे, मी निघतो. जायला कोण आलं आता? आणि चक्र पाडलं निरंब साहेब आल्यात. ए तुम्ही थांबा इथंच. हेरी हॅपी, हेरी हॅपी, हेरी हॅपी. काँग्रेस लक्षण, काँग्रेस लक्षण. स्वार आता काय चला? कामगिरी झालं. पहिलं बाजूला मी आलो ना, बाजूला. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. हा माझा हार. आधी तू दुरो जवळ यायचं नाही. हार तर अजिबात घालायचं नाही. एवढा तिरमान आणलाय, त्याचं काय बी नाही तुम्हाला. त्याचं प्रेम नको आहे मला, लय मागत पडत. तुम्हाला नको असेल पण तुमच्या मुलीला हवं ना. अटेन्शन, याला लय टेन्शन देतो बाबा. अबाउट टर्न. हार काढा. तेच काय, क्विक मार्च.
मला वाटलं तू भी गेली तुझ्या बाबरोबर मुंबईला. मी कशाला जाईन? बजरट पळाला माझ्यामुळं आणि मान मिळाला तुझ्या बाळाला. गेला आपला आयटी अच्छा अच्छा करत मुंबईला. मग तू असं कर, तू मुंबईला जा आणि बाबांनी भोजराजला पकडायच्या आधी तू पकड. भोजराजला मी पकडू, तू माझ्या जीवावर का उठली? अग तो मला गोळी घालून ठार मारी की. अरे पण एकदा तुला देवीनं वाचवलं होतं ना? हो वाचवलं होतं खरं. मग तिलाच लावूया कौला पण. देवी संतोषी माते, माझा लक्षा मुंबईला चाललाय शौर्य गाजवायला. होय, तेव्हा त्याला त्याच्या कामात यश दे. Oh, my God.
मत मला डावली कौली ही उजवाटिला अरे तेही ही बावली मत मला डावली कौली ही उजवाटिला घाबरलो मला त्याला बॉडी तशी आपली किंमत आहे दोन मजली चालणारी बिल्डिंग असेल ती आपल्याला मोठी रस्ता तशी राहतात माणसं कळत नाही गाड्यात जास्त दिसते माणसं लाडू ही काय ठेवलेले लाडू वा पुढं माझ्या राधेन दिलेले लाडू आहेत ते एक दोन तीन चार आईला लाडू संपायला आलं तरी भोजराज काय जावं ना आता एवढ्या मुंबईत भोजराजला हुडकायचं तरी कुठं एवढी माणसांची गर्दी बापरे बाप हा एखादा फोटो गावला असता बरोबर हुडकलं असत त्याला पण फोटो गावायचं कुठं आणि हे भोजराजचे फोटो हा पक्का भाऊरुपी आहे वेश बदलण्यात आणि नावं बदलण्यात एकदम पटाईत लोकांना हातोहात बनवतो काय बाजीराव ओळख लागते का ओळख लागते का ओळख लागते का ओळख लागते का हा भोजराज नाही काय बोलताय हा आमचा लक्ष्याही साहेब कोण लक्ष्या हा भोजराजच आहे नाही साहेब ही लक्ष्या आमच्या गावचा रोज पाहतोय मी याला नाही हा भोजराजच आहे त्याचे फोटो घे
हा भोजनाचा सेट याला पकडायचं कारणच नाही. म्हणजे अहो आमच्या घरातच आहे समजा ना. काहीतरी काय बोलताय नॉनसेन्स. नाही साहेब तुमचं म्हणणं खरं असेल. लक्षा ना घेऊन आमच्या गावात राहिला असत बदमाश लेखाचा. मग तिथं काही हनगड जाणं केलं केलं तर मग माझ्या पोरील नारा लावले त्यानं त्या तर तो पटायचंय. आले वाटत राजे सर. हो का बांधारले या 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 राजे साहेब या. आपले दागिने तयार आहेत बघा राणी साहेब. आवडला डार्लिंग. हो ये बिल किती झालं. 3,40,000 रुपये. चेक दिला तर चालेल. आपला चेक न चढायला काय झालं. 4,00,000 घरून काढलाय. उरलेले पैसे पुढच्या खरेदीला ऍडजस्ट करू. ओके जशी आपली आज्ञा. थँक्यू. घ्या राणी सर. हो हो बाय. हो मेलो ठार मेलो. आता तर फार असणार. पोलीस चौकीला फोन केला पाहिजे. हॅलो पोलीस स्टेशन. रस्त्या कटकटी हातात काय भागलं. चला रे या हर साहेब या. काय झालं हवालदार साहेब. बर्बाद झालो लुटलो गेलो. भोजराजने मला 4,00,000 फसवलं. हा हा बघा कोरा चेक माझ्या हातात ठेवला. थांबा हाच होता का तो. हा तो माणूस. अहो चंदन वाडचा राजा बनून आला होता त्यानं लुटलो मला हवालदार साहेब. कुठला राजा. वेश बदलण्यात फार पटायचंय तो. काय झालं काय आमचं बाजीराव. अहो कमसा आमच्या गावचं बाजीराव येते. अहो बाजीराव मी आलोय बाजीराव. अहो बाजीराव. अहो काय झालं काय. हात होता का तो. हात तो हात माणूस कपडे बदलून आलाय. पकडा त्याला. पिस्तूल काढतोय. घाबरू नका मी आहे. लक्षा खिशात काय आहे. काय नाही ते भूक लागली का नाही म्हणून चणे खातोय. या बघा. हा चणे खातोस काय. घ्या घ्या घ्या. मला वाटलं तुम्हाला भी भूक लागणार. घ्या 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 घ्या. काकी 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 चणे काय काय करताय. चणे खातो मला काय. बेड्या बेड्या तू लक्षात नाही. तू भोजराज आहे. भोजराज. कोण भोजराज. हा बघ तुझा फोटो. हा भोजराजचा फोटो. हो म्हणजे तुझाच फोटो. बापरे मी मेलो. आई शपथ सांगतो मी भोजराज नाही. शपथ बसून पोलीस कचेरीत बोबलत. माझ्या तर तुरी देत होता पण मी बरोबर पकडून सांडला या भोजराजला. अहो साहेब. ओ साहेब. ओ साहेब. अहो मी भोजराज नाही. अहो मी लक्षा आई शपथ. चुप काय चुप. तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. यांचं डोकं फिरलंय. ही याची सगळी बनवा बनवी आहे. तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. योज भोजराज आहे. अहो पक्का बनेल. माझ्या गावात असून याच्या बांधणीचा पत्ता लागला नाही. बाबा बाजीराव मला पकडून तुम्ही भोजराजला पकडलात म्हणून 1,00,000 रुपये आणि सोन्याचं पदक घ्याल. पण ते तुम्हाला परत करावं लागेल. खोटं पटणार नाही सांगून ठेवतो. त्यांना नाही बोलत मलाच बोलतात. वा बाजीराव तुम्ही फार मोठी कामगिरी केली. त्यांनी कसली कामगिरी बोंबलत याला हे पण त्यातलं. आपल्या डिपार्टमेंटची शान वाढवली. शान वाढली. डिपार्टमेंटची शान वाढली. कुणामुळं माहितीये का. कुणामुळं. कुणामुळं. माझ्यामुळं. भोजराजला पकडलं मला पकडलं.
पकडलो मूर्ख कुठले बॉस तुम्ही समजून दुसरंच कोणीतरी पकडलेलं दिसत आहे म्हणजे माझ्यासारखा दुसरा कोणीतरी दिसतोय माझ्या ऐवजी त्यालाच फाशी बाबांनी भोजराजून लक्षणच पकडलाय या बया अगं काय सांगतेस काय बस तू फोटो आलाय लक्षात आणि बाबांचा अरे देवा 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 आता मात्र हिच्या तारखेवर परिणाम झालाय हेच खरं आई लक्षला मारणार तर लागत नाहीत बाबा अग बये येडाच्या भरात काय करतील काय सांगता येईने गावकऱ्यांच्या वतीनं बाजीरावांचा सत्कार करत म्हणतो आम्ही काय येड का खुलं अग भोजराज म्हणून आपल्या लक्षाला धरली तिने आणि त्यांचा सत्कार करायला निघालायचा अहो असं काय बोलताय वहिने अहो लक्ष म्हणजे भोजराज आता पेपर मध्ये छापून आला म्हणजे खरंच असणार काय पेपरात आलेलं काय समजा खरं असते नाही म्हणजे वहिनी साहेब त्या सत्काराच काय करायचं होय म्हणजे आम्हाला भोरची जोडणी काय बरं हो तुम्ही काय ते करू नका सा हे नुसते येऊ द्या तर मी त्यांची आरती करणार हाय अहो कशाला कशाला असं कसं असं कसं आम्हा सर्व ग्रामस्थांची अशी इच्छा आहे की आपला प्रथम सत्कार इथं व्हावा नाही नाही पहिला सत्कार माझ्या गावचा नंतर तुमचा हवलदार बसून या लका ओरडतो जरदार लावून घ्या बर बर कुठं जायचं येणे पिपाणी एक वाटलं गाडी आधी मध्ये कुठं थांबणार नाही सहज सातारा चाल थांबल साहेब चा चा चांगला दिसतोय चला साहेब आटपा लवकर गाडी जास्त थांबणार नाही तर एका पोलिसाला जम देतो काय बरं आटपा जनतेची सेवा करतात लेखाची आपली गाडी सुटली तर नाही ना तिकडेच गेला तू जातो कुठं म्हणा यायला हा या खोलीत आली बाहेरून म्हणलंय हा इकडे गेला सर वेटर वेटर ए वेटर काय को बोम मारता जी हम काम में दिखता नहीं जी इकडे 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 हे बघ मगाशी वर धावत मनुष्य आला तू कुठे गेला रे ते काळ्या चष्म्यावाला ते टोपीवाला पाव केव्हा मक्का जिने शायला पुन्हा निसटला कोण असत तो ते तुला नाही कळायचं अरे तो मोठा गुन्हेगार होता भोजराज मला आता पोलीस ठाण्यावर गेलं पाहिजे मला एखादी टॅक्सी मिळून दे अरे बाबा असं का सरकारी काम आहे मदत केली पाहिजे सरकारी काम नाही नाही चल 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 बाबा लवकर चल लवकर चल भोजराज आवने 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 ही गाडी नीट बसा नीट नीट साहेब ते आमची ओळखडे हे थांब रे ठीक आहे काय ते कशाला असू दे असू दे कशाला असू दे असू दे साहेबाला चल लवकर तुझ्या माझ्या पोलीस लाईन मारतो काय तुझी चक्की करतो थांब थांब किती पैसे झाले रे पैसे नकोच साहेब पैसे नकोच का मला भिडतील कोण झालं भोजराज भोजराज
साहेब ओ साहेब कुठे आहेत साहेब कोण आहे ओ साहेब काय केलं तुम्ही काय झालं ज्याला मी इतका शिताबीनं पकडला त्याला पळून जाऊन दिला तुम्ही काय बोलताय कोणी सांगितलं हो एका हायवेच्या हॉटेलमध्ये फोन करताना मी पाहिलं त्याला धोकं ठिकाणावर आहे का तो लॉकअप मध्ये पळालेला नाहीये मी आताच त्याला पाहून आलेलो आहे चला तुम्हालाही दाखवतो पायलट कोण आहे ना काय पटली ना खात्री मग मी हॉटेलमध्ये पाहिला तो कोण तो तुमचा बाप असेल तुमच्यासारखं सगळं पोलीस खातं काही भोंगळ नाही हे मात्र बरोबर आहे साहेब बरोबर आहे अगदी बरोबर आहे बघा कसं तोंड पडलंय त्यांचं काहीतरी कोण आहे साहेब एक शब्द बोलू नका तुम्ही जुने जाणते अनुभवी म्हणून तुम्हाला परत बोलून घेतलं खात्यात तो का असा घोळ घालण्यासाठी साहेब मी आल्यापासून सांगतोय हे बाजीराव म्हणजे मोठा घोळ आहे जास्त बोलू नको साहेब मी एक विचारू का नको तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून आपलं पोलीस खातं बदनाम होत आहे वर्तमानपत्र आपल्या खात्याच्या नावाने शंख करतायत अहो करणारच म्हणून सांगतो मला सोडा नाही अगोदर त्याला पकडून आणतो आणि मग जो कोण खरा लक्ष आहे त्याला साहेब सोडती साहेब नॉनसेन्स बोडेन नॉनसेन्स लगीन झाल्यापासून तुझ्या आईनं सुद्धा मला कधी जाब विचारला नाही आणि तू विचारतेस मी कुठं आईनंच विचाराय सांगितलंय असो अग मग आधी नाही का सांगायचं विचार तुम्ही लक्षला का पकडलाय का तो भोजराज आहे असं संशय आम्हाला तुमचं डोस्क कामात न गेलंय हेच खरं काय म्हणाले असं आई म्हणाले हरकत नाही मला आत्ताच्या आता लक्षाकडे घेऊन चला तेवढ्यासाठी गावाकडनं आले मी इकडं आणि नाही म्हणाल असा तर वरच्या साहेबापासून जाऊन भेटेल हा नको नको त्यांची तब्येत बरी नाही आणि घरच्या भानगडीत त्यांच्याकडे कशाला मग घेऊन चला लक्षाकडं बाबा तुम्ही इथं थांबावाय मला लक्षाची खासगी बोलायचं आहे खासगी होय पण कायदा आईने सांगितलंय बरं बरं बोल माझं लक्ष राधा 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 लक्ष काय रे तुझी दशा झाली जबानच केली माझी दशा तर आता सुटणार कवा जबा जोपर्यंत या खात्यात आहे नव तोपर्यंत माझी सुटका होणार नाही राधे राधे तू असं का नाही करत वरच्या साहेबांच्या कडे सांग त्या बाळा या खात्यातून काढून टाका म्हणून तरच माझी सुटका होईल बघ मग तू असं कर भोजराज तुरुंगात न सारखा सारखा पळतोय तू का नाही पळत तसा मी भोजराज असतो तर कवच पळून गेलो असतो राधे तू असं का नाही करत भोजराजच्या मैत्रिणी काहीतरी आयडिया करून भोजराजला पळून येतात तसं तू काहीतरी आयडिया कर आणि मला चोरीव कर हा विचार करून बघते हा आता विचार कसला करतीस तुझ्या बाळाला फसवायचं म्हणजे एकदम सोपं काम मी अडत येतो लक्षा लक्षा टाइम जमली राजाला सोड बघू तुमची ती येळ भरली आहे मी नाही सोडणार राजाला लक्षा सोड तिला तू पण त्या बाशीच मुलगी मला सोडून चालली तसं नाही ते माझ्या राजा उद्या येते हा यायला पुरगी आहे का सॉंग आहे पोलीस स्टेशन आहे माहिती आमच्या बाजीरावानी एवढा मोठा पराक्रम केला त्याच्यानी हार घालतो त्यांचं अभिनंदन करतो चांगला आहे चांगला आहे त्यांच्या पायी मी टायबी घेऊन आलोय का साहेब घेऊ का घ्या की घ्या जा आणि जरा दोन तीन घेतो जरा काठी जरा चांगला आहे तो चांगला आहे पोलीस स्टेशन का फिरायला आलंय
राम 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 राम। आम्ही तुमचं अभिनंदन करायला आलो। कशाला त्रास घेतला? त्रास कसला? अहो आमचा मान आहे। मिठाई आणले बाजीराव साहेब। जिंदाबाद। अहो जिंदाबाद काय मुर्दाबाद म्हणा? अहो त्यांचा कसला सत्कार करताय? भोजराज म्हणून त्यांनी मला पकडलं। मी लक्ष आहे लक्ष, मूर्ख माणूस आहे तो। चुप चुप काय मला रो? मी काय तुमच्या खात्यातलं? तुम्हीच खा। बरोबर आहे, त्याला नशीब लागत गाडवाला गोळ्याची काय तो असणार। त्याला कशाला देताय? घ्या काढून द्या खात्यात। माझा माझा सत्कार झाला। बरं झालं, घ्या घ्या। हे पळानो या या या, माझा सत्कार झालाय घ्या। राधेचीच आयडिया असणार। माझी राधा लई हुशार आहे। हा हा, ती राधा गेली कुठे? मला काय लवकर चला चला चला। एक मिनिट जरा थांबा थांबा थांबा। काय राहिलं त्यांना जरा बस्त करता का? हो अहो, तो हार गुलाल म्हणजे अगदी शेवटची अवस्था वाटते बघ। आता त्याची काळजी तुम्ही कशाला करताय? किती झालं तरी माझे होणारे सासरे आहेत ते, शेवटची मला सगळे मदत करायला लागणार आहे। लवकर चला चला चला। काय झोप नका, ड्युटी सोडून मला कळत नाही। झोप कधी चला 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 लवकर चला। अरे वा वा, राजेने अगदी बेस्ट आयडिया काढली बघा। हा लोक बंद करा। अहो चला 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 चला। काय काढलं ते? अरे डोळ्याला बांधताय? अरे अरे, पण जोडा म्हणतो का? अरे अरे, तुला बरोबर जाग्यावर नेऊन सोडतो कळलं? असं म्हणताय? हा राजीची आयडिया असणारी। राजा म्हणजे आमची लेट होती वाजला। अहो तुम्ही हात लावा बाजूला, काय दिसत नाही म्हणून म्हणलं। आलं वाटतं। उतरा उतरा लोक, उतरा उतरा। अरे खेसू का जरा, मी येतो ना। अरे वा, माझ्या राधा कुठं आहे? डोळ्याची पट्टी काढून टाकतो। अरे पण राजीने कुठली दानकड म्हणतो? डोळा म्हणतो तर अरे माझा ऐकत नाही। अरे काय करता दे? माझे राधा कुठे आहे? राधा आहे ना? तुम्ही काय आमचे कौंस मामा काय? माझा हात ऐकतो काय? अरे गेले वाटत राक्षस गेले। कुठे आलो मी? कावळा कुठे झाला मध्ये? अरे परत दिसत सगळ्या वाटत। आया इकडे कपड्याचे महाग झाले का काय? नको रे बाबा। आमच्या गावातल्या लेखणी आहे का? ताळ्या कोण वाजवत? दोघांचे कपडे वेगवेगळे, पण दिसायला मात्र शेम टू शेम। सेम टू सेम। म्हणून तर तुला इथं आणला। पण नाना तर कधी मला म्हणलं नाही तुला जुळा भाऊ आहे म्हणून। जुळा? तुला काय हिंदी सिनेमा वाटला? नाही दे, मी तुझा जुळा भाऊ नाही। काय ना, नानांचं मुंबईत काही लपड सगळ्याच गोंधळ आहे। काय अंग घालताय? मला काय दिवाळी वाटली का? बाजीराव बाजीराव उठा उठा।
बाजीराव तुम्ही सुद्धा मिठाई खाल्ली? शरम नाही वाटत? मिठाई दिली, आता अन्नाला नाही कसं म्हणायचं? अन्न अन्न कसं फिश होत ते एवढे समजलं? आता वरून कसं समजणार आहे? मिठाई की मिठाई दिसली म्हणून खाल्ली, स्वतः तोंड गोड करून घेतलं, आता लोक आमच्या तोंडला छेंडा घेतील त्याचा काय करायचं आहे? काय करायचं? लक्षात का कोणतो भोजराज, त्याला ताबडतोब शोधून काढा. पळून जातोस काय? उठो तुम्हाला, थोडे येऊ नकोस नाही तर दुसरे गोळे खाले. थांब काय थांब, हे बघ हे बघ, मी तुला खरंच दुसरे गोळे खाले. राजासारखा दिसत काय? पोरी सारखा लपून टीव्हीच्या मागून गोळ्या काय घाल, हिम्मत असेल ना तर बाहेर 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 दाखव तुला बरोबर. वेडा वेडा माझ्या सासऱ्याला जर कळलं ना तुम्हाला अटक केली तर तुला तो खडी फोडायला पाठवेल. खरंच काय माझ्या लक्षाला पळवून नेलं? आता किती वेळा सांगू तुला? बाबा काय झालं असेल माझ्या लक्षाचं? हे बाई आधी तुझं रडणं बंद कर बघू, तू त्याला थांबेल असणार आणि मला अर्थ. मी त्याला आज पळवणार होते आणि तुम्ही सांगताय त्याला कोणी पळवून नेलं आणि वर माझ्यावर संशय खातायचा बाई. एक नवीन घोळ झाला आणि ती बादली घे हलवत माझ्या डोक्यावर. आपण दोघ दिसायला सारखे आहोत आणि तू बाहेर असणं माझ्या दृष्टीनं धोक्याचं आहे. ते ठीक आहे पण माझ्या राजेची पंचायत होईल त्याचं काय? त्याची काळजी तू करू नको, तुझी राजेची फेट मी घालून देईन. इतकं काय तिथ तुझ्याशी लग्न सुद्धा लावून देईन. काय तुम्ही तिथं माझ्याशी लग्न लावून देणार? अरे वा 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 वा. पण एक विनंती आहे. कमाल आहे विनंती. मला वाटलं आतापर्यंत तुम्ही फक्त हुकूमच देता. कुठे गेले? इकडे पण. त्याचं काय दोस्ता, आधी विनंती करतो मग मान्य नाही झाली तर हुकूम करतो. काय असं म्हणताय? मग आता तुम्ही विनंतीच करा. तू मला सामील हो, आपण दोघ मिळून पोलिसांची फजिती करू. काय? मी तुम्हाला सामील हो? नाही आपल्याला नाही जमायचं. तुम्ही असं करा आता हुकूम. हुकूम? हुकूम आणि विनंती एकच, ते मान्य नाही तर धड आणि मुडक वेगळं. बाबा एक मिनिट त्याला ते काय काय करतो? काय बंतर बिंतर मारतो की काय? नाही ते मी करतोय ते बरोबर करतो की नाही ते दिला विचारतोय. बाळ हे सर्व पत्राने राधेला कळव. काय म्हणाल देवी? देवी म्हणाली तुमच्या सामील व्हा म्हणून, पण माझ्याच पोटात जरा गोळा आला त्यामुळे जरा ते हे ते लघुशंका. ए बॉस
माझी टोपी जरा ते तुम्ही येताय ना, चला या की लागताय का मला, चला या दिल्या. चला बाबा लवकर जाऊ. बाई बाई तुम्ही आत येताय काय? मंगळागौरीचा हळदी कुंकू आहे का बाबा इकडे? तुमचा अर्धा फोटो दिसतोय. इकडे कपड्याची टंचाईच आहे, यायला काय बाय काय इकडे. चला राजेचं पत्र उपयोगाला आलं, लिहून टाक. नको नको, आधी कुठे कॅमेरा का बघूया. कॅमेरा इथं पाण्याची टाकी आहे. गुहा गुहा दिसती. चला पडून जाऊया बाबा. नको ते गुहा. अरे बाप, इथं हात लावून तिकडे पाणी आहे. आयला बसायला टेबल नाही. टेबल टेबल आयला. टेबल कुठलं? खुर्ची दिसते फार इंची. अरे खुर्चीच आहे, आराम खुर्ची. बचिया यायला मुजिकल खुर्ची आहे. यायला पत्र लिहा बाबा, लपडे नको. माझ्या लाड यायला वाट मारतो. लाडक्या लाडक्या राधेश यायला काय. माझी राधा. बाबा लक्षाचं पत्र आले. वाट की माझ्या काय लागते वाट की. माझ्या लाडक्या 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 राधेस. तीन तीनदा लाडक्या कसं लिहायचं? एकदा लिहिलं तरी अर्थ तोच की. उगीच जागा अडवायची. हे पत्र मी संडा साचून लिहितोय. पाहिलं नको त्या गोष्टी, नको तिथं करतोय वाच. कारण मी भोजराजच्या अटकेत आहे. आता तिथे कशाला गेला मारायला? भोजराजने मला पळवून आणलंय. हा मग बरोबर. अगं बाई, डोळं बांधून आणल्या कारणानं तिथला पत्त्या कळवता येत नाही. पर इथनं बाहेर बघितल्यावर दरवाजापाशी पोपटाचा पिंजरा आहे, पर त्यात पोपट नाही. अगं पत्त्या कळायला कोण चांगली आहे की? होय वाचण्यासारखं नाही. आणि इकडे मीच वाचतो, अक्षरच गाडायला त्याच्यात. भंगण बापाला हे सांगू नको, त्याचा विश्वास बसणार नाही. ताजा कलम एक आनंदाची बातमी आहे. भोजराज माझा चांगला दोस्त झाला आहे. भोगला राधे, तो तुझं आणि माझं लग्न लावून देणार आहे. तुझ्या बापाच्या नाकावर टिचू. म्हणून तर त्याला मी मदत करीत आहे आणि त्यांची माहितीही काढतोय. येत्या सोमवारी गावच्या पोस्टात फोन वरून सगळं काही सविस्तर कळवीन. राधे तुला गोड गोड पप्पा. तुझ्याच लक्षा. कोमला तिच्या काय नाला डोक्याने गेलो. अरे एवढ्या खुणा करतो तरी लक्ष भरत तिकडे. आईला कुणी पोलीस खात्यात भरती केलं कुणास ठाऊक. अरे या ड्रेस मध्ये सुद्धा किती क्यूट दिसतो. यू आर लुकिंग व्हेरी स्मार्ट. काय करताय तुम्ही? अरे असं काय करतो, एक तर किती दिवसांनी भेटतोय. किती दिवसांनी का? आज पहिल्यांदाच बघतो तुम्हाला. आईला केस धुतात केलं कुणास ठाऊक. म्हणजे आज गंमत करायचा मूड आहे वाटत. नाही जीव द्यायचा मूड आहे. गंमत कुठली करताय? यू नॉट कम ऑन. अंगाला हात लावायला शोध नाही तुम्हाला. आधी नीट बघा मी कोण आहे ते. मला सांगू,
You are my dear, dear boyfriend. Oh, my sweetheart. Come on. Would you see? What the matter? What the heck? What is it? No. Then, no. 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 किस भाई किस मस दरका किस हाँ किस That's right हाँ बस हाँ काय प्रकार है काय 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 हलू हलू सगळे कळे हाँ मित्रा ही माझी मैत्रीण जुली अत्यंत जवळची मैत्रीण जुली तू याच्या सहवासात 2 मिनिट होती मिठा मारल्यास याला कारण त्याला तू मी समजली राइट राइट किस राजाला कळलं तर माझा किस पडेल मित्रा ज्या अर्थी माझी जुली फसली म्हणजे कुणी फसू शकेल त्यासाठी मी ठरवलंय तुला गोव्याला पाठवायचं गोव्याला कशाला जायचं एक मिनिट जुली प्लीज तिथे जाऊन तुला पोपट आणायचं आहे हा पोपट तो बाहेर मोकळा पिंजऱ्यात ठेवला ना त्यासाठी गोव्याला कशाला जायला पाहिजे आमच्या गावाला लय बेस्ट पोपट मिळतात मी जाऊन घेऊन येतो त्यांना या असे मोठे मोठे पोपट लगेच जाऊन घेऊन येतो हा आपण ते पेरू नाही खाते आता शट अप अशी शट अप कशाला मी काय पेरू खाणारा पोपट नको आहे मला तो हिरे खाणारा पोपट आहे हिरे कुत्रा बोल गुड मॉर्निंग बॉस हे कोण अमिताभ बच्चन हा टॉम 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 कुत्र्याचं नाव असतं ना हे लहानपणापासून एवढे एवढे झटके आज गेल्यानंतर कळेल बॉस सामान घेणे सामान घेणे चला बॉस टॉम चंद्रिकेला सांग बॉस आले तुम्हाला ठीक 8 वाजता ओके Thank you.
कामगिरी फत्ते केली आजपासून तो आपल्या गॅंग मध्ये मी भोजनाला सामील झालो मग यू आर अंडर अरेस्ट आज पुढे कर वेळे ठोकतो आणि येणार कसं तुम्ही कोण म्हणणं कसं काय बेटे ठोकणार काही सांगायचं लायकीचं नाही तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा मी भोजनाला सामील झालोय असं त्याला भासवतोय नुसतं नाटक शाबास शाबास आणि हे बघा मी त्या लोकांच्यात मिसळून सगळी माहिती काढली आहे आणि भोजराजच्या मैत्रिणींचे फोटो सुद्धा मिळवले हे सगळं घेऊन मी सोमवारी सकाळी 8 वाजता विमानानं निघतो बरोबर 11 वाजता पोहोचतो कळलं का ये ये
त्या बातम्या मी कमिशनर साहेबांना देतो. अगं केवढ्या मोठ्यानं ओरड काय, सगळ्यांना ऐकू जातंय माझं भांड फुटल की. पण आपण लगेच त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. आधी आधी मी त्याच्या घरी जाणार, त्याची प्रेयसी राधा आई वडील याला भेटणार, खात्री करून घेणार आणि मगच त्याला आपल्या सामील करून घेणार. लक्षक सर्व लक्ष मी तुम्हाला पाहतच, ते निश्चितच तुम्हाला लक्ष समजतील. करेक्ट करेक्ट. परवा दिवस चांगला आहे सोमवार, तवाच जाईन म्हणतो. बरोबर बरोबर बरोबर. मला त्याच्या घरी गेलंच पाहिजे. अरे वा, हा कोणाच्या नावाला अरे बोलला लक्षा, अगदी येऊन आलात का? कर इतके दिवस कुठे होतास? आता मी मम्मीला गेल्यापासून पार बदलून गेलास की तू? मग काय नाटक कंपनी काम करतो का? पण नाटक जरा ये ग. कोण कोण काम करत? आपले बाजीराव आहेत का? ते मेन पार्ट मध्ये आहेत. आणि गेस्ट रोल मध्ये राधा आणि जानकी बाई आहेत. आईला या बीडला आले का काय रियाला? आणि प्रथमच डबल रोल म्हणजे तुमचं आमचं लक्ष. ती म्हातारी कोण? तिची आई असावी. बाजीराव कळत कस राय निघाला असा तुम्हाला तिसरं? तुम्ही जरा इथंच थांबा, मी जरा चहाला ठेवते. वायफळ बोलायला टाइम नाही आपल्याकडे. 11 वाजायच्या आज पोचायचं म्हणून इमानानं आलो. इमानानं अडाण्याला काय कळणार? इमान सगळं आई शिकेल तिथून फिरण्यास. याला म्हणतात इमान. खरखर 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 खरखर. इमान स्टार्ट होत आहे. उडाल उडाल. आईला तो काय बोलला कळलं का तुला? काय पण नाही आईला, याचं डोसं सगळं कामातून घेईल दिसतंय. मगापासून बघते असं काय येण्यासारखं बडबडत. विमानात नेताना लई गंमत आली असेल नाही? विमानातून तुला कोणी सांगितलं मी विमानातून येणार म्हणून? या बया अर्थच नाही का सांगितलं बाबा तुम्ही फोन करून 11 वाजता गोव्यात विमानात येतोय म्हणून? तस काय झालं, विमान कोणी हायजॅक केलं नाही म्हणून मी वेळेवर आलो. ते मला गेलं पाहिजे. अरे पण कुठे निघाला आपण? बोलवत आहेत, गेलं पाहिजे. मी आलो की हे काय कोणा लाग मारत? मी लक्ष कोणा लाग मारत? आईला डोकं फिरलं आहे. बाबा इकडे आग मारतात. माझे दोन दोस्त बाहेर उभे आहेत, त्यांना भेटतो आणि मग तुझ्या बाबाला भेटतो.
आईला बोंबलत काय मी लक्ष आहे बघा लक्ष अरे तू इकडे गेला आणि इकडून कुठून आलास मी आता गोव्यावर आलो नक्की तू भोजरा मी भोजराज नाही लक्ष आहे कपाळा कुंकू कुठे आहे कुंकू मी कुंकू लावायला काय बाई आहे का नक्कीच तू भोजराज लक्षात तू कवा आलास आपण कोण आपण कोण कानाखाली आवाज कडे एक जय म्हणजे लेखाचा बापाला विचारतोस कोण म्हणून आपण बाप सख्खा आलो सर अरे अरे मम्मीला गेल्यापासनं बापाला बाप म्हणून असा झालाय आता याला माझा लक्ष कसा म्हणायचा अहो मी खरंच लक्ष आता समजून कसं जायचं मशीन वाघाची शिकार मग नक्कीच तू लक्ष आहे राधे बरोबर कोण राधे बरोबर काय भोजरा चक्कर येणार काय केलं तुम्ही आज काय बी केलं नाही गाडवा सारखं ओवाळलं त्याला गाडवा सारखं त्यांचीच मुलगी ना तू सर काय कुणी येतं ओवाळतं चालायचं नाही मला ते माझी शाणी बाई तू चल आपण त्याला पकडू पकडू काय तसं काय तो आपली वाट बघत बसलाय मग गेला तू केव्हाच पळाला पण घाबरू नका तो कुठे असतो काय करतो या सगळ्या पुराव्याचे कागदपत्र माझ्याकडे आणते इकडे आणते मगाची त्याची आता अख्खी पोरगी दिली आता एक कागदपत्र द्याल हे काय नाही मी सगळे कागदपत्र साहेबांना देणार आपण लगेच आल्या सरकार राधेला भेटू काम पुरं करून टाकतो आता कसलं काम जे भोजराजने केलं नाही ते काम मी पुरं करतो नाही साहेबांचं काम पाहिलं तुम्ही इथं काय करताय तुम्ही चला बाहेर चला एकदम बाहेर राधे तुझा किस्सा नाला गो राधा झाला अजून लक्ष बाहेर आला नाही किती आहे कुठला आता ते गेलाय एक मिनिट झालं एक मिनिट चांगला अर्धा तास झाला की त्याला जाऊन तू खोट होता तो गेला आता खरा लक्ष आत गेलाय त्याला ये लागणार काय ते बोला हाड बीड आहे का नाही तुमचा ते बोलताय साहेब ते तुम्हाला नाही करायचं तुम्ही चाय तर बघ अगोदर माझ्या डोसक कामातून गेलाय तुम्हाला डोसक आहे का नाही एकदा तपासून घ्यायला पाहिजे बरोबर ठेवायला पाहिजे हे लक्षा अरे लवकर बाहेर ये की माझी बायको मला येण्याची स्थिती ठेवायला निघाली सांगताय काय बऱ्याच उशिरा निघाली म्हणजे आधीच ठेवायला पाहिजे होत तीच जागा आहे तुमची काय बोलाय ध्यान दिसे बघा काय आता इच्छा आता तिकडे गेलास आणि लगेच कापडं बसून इकडे आलास नाना तुम्ही आणि नवीन गोंधळ करू नका म्हणजे नाही तुम्हाला भेटला ना तो भोजरा आहे भोजराज हा कोण हा म्हणजे त्याचं काय झालं आता बोलण्यात वेळ घालवू नका ताबडतोब मुंबईला जाऊन साहेबांना भेटलं पाहिजे साहेब या भोजराजच्या मैत्रिणी आहेत काय कशा आहेत आवडल्या का नाही म्हणजे ह्या सगळ्या भोजराजला मदत करतात मला वाटतं मध्ये राहणारी कोठेवाली झेबुनिसाच असावी हे पा या झेबुनिसाला गाठून भोजराज विषयी अधिक माहिती मिळवण्याची कामगिरी मी तुम्हाला दोघांवर सोपवतो बाजीराव आजपासून तुम्ही ह्याचं ऐकायचं याला मदत करायची शॅल उड मारा आजकालच नाही मला साहेबांना सांगा क्या सेवा करू सेवा काय की त्याच काय तुमचं गाणं ऐकायला सरदार बाजीराव खोळकर येणार माझं नशीब ते एकटेच येणार आहे का हो एकटेच येणार आहेत आमची मग शनिवारी रात्रीच येऊ दे शनिवारी
शनिवारी नको, शनिवारी त्यांचा उपवास असतो. या वेळेला मोडतील ते. अरे बघा, त्यांच्या केसावर जाऊ नका, कारण त्याला ते नाहीच आहेत. पण ते आहेत रसिक आहे, पण जरा सांभाळून घ्या त्यांना. हा ठीक आहे, शनिवारी रात्री. ओके. हा लक्षा वाटतो तितका बावळत नाहीये. ही इज अ व्हेरी स्मार्ट बॉय. बॉस, खतम करून टाकू त्याला. न न आता मी त्याची माझ्या पद्धतीनं गंमत करून बघणार आहे. नाही रे. यस सर. मी सांगतो तसं पहिली. ओके बॉस. सिद्धरूप राधाच्या आई कळविण्यास अत्यंत वाईट वाटते की आल्यापासून बाजीरावांनी. माझ्या आजारी पडलं का काय? अगं थांबलीस का? वाटी बोर. आजारी पडला असता तर लई बरं झालं असत. तर हे लई वाईट. ना ना, तुम्हीच वाचा. हो वाचा हो. बाजीरावानी इथं ताळ तोडलाय. हो. झेडबू निसा नावाच्या नायकिनीकडे रात्रंदिवस पडून असतात. मी सांगून जमलो पण ऐकत नाही. मला उलट रम देतात. म्हणजे रम दे, दम दम दे. नवरा पाहिजे असल्यास शनिवारी 8 वाजेपर्यंत मुंबईत येऊन खात्री करून घ्यावी. तुझा लक्षा. अरे देवा, यो भोग नशी बात भोगायचा होता. यो भोगाची पाळी आली माझ्यावर. काय दिसतय ध्यान. वा वा वा, कान भिंबळ झाली. नको का? अहो तुम्ही सरदार, मग कानामध्ये अत्तराचा फायाच पाहिजे. हे घ्या, घाला कानात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जे काही तुम्हाला सांगेन या गोष्टी जप. म्हातारा बहिरा झाला का काय? कान फुटलं का काय तुमचे? करा बघा, सगळा दरवाजाच बंद करून टाकला. काय कस वाटत? जवळीत क्या करायची? त्या आईला दुसरं काही सुचत नाही का तुम्हाला? सारखी डोक्यात जवळीत बातम्या करायच्यात ना. बातम्या करायला दुसरे मार्ग आहेत. बाईची ओळख वाढवायची, नंतर मग जवळीत करायचं. म्हणजे चालेल बाबा. आपले म्हातारा माझी वाट लावणार. हा हा, तुम्ही चला, तुम्ही चला, चला 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 चला. तुमचं काय ठरलंय? चला चला चला. करता है.
बाजीराव ना ऐक की माडीवर बसले चला गाना ऐकते चला 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 जर आपला गोव्याचा प्लॅन पोलिसांना कळला ना तर मी तुला जिवंत ठेवणार नाही. मी तर जीवच घेणार होती त्या स्मृतीचा. काय सांगायचं, अहो त्या बाईचा काही दोष नाही त्यात. साहेबांनीच मला तिच्याकडे पाठवलं होतं. म्हणजे साहेबही त्यातलेच का? साहेबही यातलेच का? जायला तुम्ही मला बोलून संसारात गैरसमज वाढू नका. म्हातार म्हणे बाईला आता धोदर बहिणी साहेबांनी भोजराजची माहिती काढायला पाठवलं होतं. बाजीराव बाजीराव ये बाबा ये. बाजीराव काय झालंय? हे तुझ्यामुळे झालं बघ. अरे बापरे, अहो जानकीवर असं कसं झालं? काय झालं? अरे तू तर पत्र पाठवून आम्हाला इथं बोलत आई शपथ मी आहो नाना मान खरं सांगतो नाना. हे अक्षर माझं नाहीये, हे पत्र मी लिहिलेलं नाहीये. आता कळलं, हे पत्र तुम्हाला भोजराजीनं पाठवलंय आणि त्यानंच तुम्हाला झेबुनिसाच्या माडीवर नेऊन सोडलं. सरदार सरदार या 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 हे आमच्या पाऊन टाकू नकोस माझ्या घरात.
भोजराज पासून तुम्हाला धोका आहे. ते गोव्याची बँक लुटून देश सोडून निघून जाणार आहेत. काय खरं सांगताय ना? अल्ला की कसम, आज ना उद्या तो मलाही ठार मारेल. पण तुम्ही सांभाळून राहा. खुदा हाफिज. बाजीराव बाजीराव चला आताच्या आता साहेबांच्या सगळं सांगून टाकले. नाही 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 आधी गोव्याला जायचं. मासे फेणी मज्जा पकडायचं आणि मग साहेबांना भेटायचं. जानकी बाई आधी दृष्ट काढून टाका. आयुष्यात पहिल्यांदा शाण्यासारखे बोलले. वा 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 आज तुम्ही कसे अगदी माझे सासरे शोभून दिसता. चला आताच्या आता गोव्याला जायचं. देवी शांता दुर्गे, भोजराजला पकडण्याच्या कामात आम्हाला यश मिळू दे. यांच्या कामात यांना यश येऊ दे. दरवर्षी न चुकता मी तुझी वट्टी भरीन. का सुरू झाल्या? अहो अगमारे पार्सल कुठे टाकू? आल्या पोस्ट उघडलं का? बसा बाहेर कुठेतरी. ओपन एअर बसा. बायका माणसं बघून बसा. बायका माणसं नाहीत असं बघून. एवढंही कळत नाही का आम्हाला? आला सगळे जण शिकवा बघा. काय घर घेतलंय? संडास नाही, बाथरूम नाही. भोजराजच्या बंगल्यात जाऊन राहता का? नको नको. त्याच्यापासून लपून राहायला पाहिजे म्हणून 2 दिवसासाठी घेतलंय घर. मोठ्याले संडासवाले बाथरूम वाले. अरे वा, हे टी शर्ट चांगलं आहे. भोजराजकडे पण असंच टी शर्ट आहे. आता एक खालून जातो आणि त्याच्या लोकाला बरोबर फसवतो. मी जरा जाऊन येतो. तू कुठे निघाला असलास का? पाहुण्याला घेऊन येतो. आजच इथे येऊन ऐकलोय. तवर पाहुणा कशाला? तुम्हाला नाही कळायचं ते. अरे डॉम काय करतोयस? आणि बाकी सगळे गेले कुठे? सगळे आपल्या बरोबर येणार होते. हे बरं झालं सांगितलंस. आपण उद्या येणार होतो ना, मग आज कुठे आलात? उद्या उद्या येणार आहे. काय म्हणालात? काही नाही, अर्जंट काम निघालं म्हणून आजच आलो. फालतू चौकशा करू नकोस. सगळी कामं झाली? सगळी तयारी झाली. शाबास, चल माझ्या बरोबर. पिस्तूल बरोबर घेऊ काय? इकडं वाटेल त्याला मारून टाकशील. दुसरा हत्या नाही का आणखीन? नाही. ठीक आहे, जीप मध्ये बस. चल. ए टार्झन, चल की लवकर. मी सांगतो तुम्ही काढा. हो का झाला? ते नंतर सांगतो माझ्या राज्यात. काय घरात आलेल्या पाहुण्याच्याशी गंमत करू नका. बघा आता अहो जानकीबाई, तो पाहुणा नाही, भोजराजचा मेहुणा आहे. आपल्या भोजराजचा माणूस आहे. हो बाई, अगदी अलग धरलास की? त्यात काय एवढा तर येतो. अहो बाजीराव बघताय काय? अहो तो रडण्याचं नाटक करतोय. पकडा जा. अरे राधे दूर या. आणि लवकर घे. आचार्य करून गंमत काय बघताय? चिरडीची तयारी केली. चिरडी बांधा. कोणाची? माझ्याकडे काय बघताय? माझी नाही, त्याची. भोजराज कुठे? बोल. रडायला येते. बोल. भोजराज कुठे?
नाना निगडी बंद घातली बाली गवत टाका गवत टाकलं पांढर कापड टाका टाकलं शिर्डी चार आहे हार पान आणि गुलाल हार तुझ्या मापाचा आहे ही तुझी शितोंडी नको ना मग सांग बघू भोजराज कुठे फॉरेनला जाणार आहे कसा जाणार आहे मला माहित नाही तुला माहित नाही आता माहित होईल राधे रॉकेल आणि काळे पेटी घेऊन ये आता नको आता येते रॉकेल येते काळे पेटी येते दोन्ही पेट व्हायचं शिंपटले काय ते का गुलाब पाणी आहे आणि इकडे भोजराज कसा जाणार आहे उद्या सकाळी लॉन्च तू जाणार आहे माल टाक्यावरनं कुठल्या बँकेचा माल लुटणार आहे मला माहित नाही माहित नाही बँक जीप मधून आले होते जीपचा नंबर सांगू शकाल MEL 2196 गुजरातने गोव्यातली बँक लुटलेली आहे गोवा पोलीस त्याच्या मागावर आहेतच इन्स्पेक्टर भेंडे तुम्हाला ताबडतोब गोव्याला गेलं पाहिजे येस सर आपण कमा धरून बसूया सत्यनारायणाच्या पूजेला आल्यावर काय करताय तुम्ही तिकडे आला की सांगा एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याकडचा सगळा माल घेऊन आपण दूर परदेशात जायचं आणि आपल्या वाटेत कुणी आलं तर सरळ उचलायचं आणि समुद्रात फेकून द्यायचं समजलं आपल्या बाजूवर कुठेतरी दिसत आहे मला काय बसा समुद्रात फेकून द्या सरळा घेतलं कशाला गप्प बसा मी बघतो त्याला Oh, my God.
खरा भोजराज कोण? अरे तेरी ही बाली पट मल्ला ताली काली ही उजवा दिला।